लवकरच श्रावण सुरू होणार आहे, तर आज मी आषाढ पार्टीसाठी चमचमीत असं फिश फ्राय व झणझणीत फिश करी बनवली होती. तर ज्यांना फिश फ्राय जमत नाही त्यांनी पहिल्यांदा जरी बनवले तरी नक्कीच त्यांना बनवायला येतील, अशा पद्धतीने मी भरपूर टिप्स सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व फिश करीसुद्धा एकदम झणझणीत अशी बनवली आहे. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मी पूजा अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. तर इथे मी 1 किलो फिश स्वच्छ धुवून घेतले आहेत. सुरुवातीला मी फिश फ्राय बनवून दाखवणार आहे व फिश करीसाठी थोडे पीस मी साईडला काढून ठेवले आहेत. फिश करीमध्ये मी थोडेसे पीस टाकणार आहे व जास्त पीस हे फ्राय बनवण्यासाठी यूज करणार आहे. तर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, भरपूर हळद घालायची आहे. हळदीमुळे फिश हे निर्जंतुक होतात. व अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून 15 मिनिटे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पीसेसला व्यवस्थित हळद मीठ लागलं पाहिजे. 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. नंतर इथे ताटामध्ये फिश फ्राय मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, धने पावडर, तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलं आहे, आले लसूण पेस्ट व चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घेतलं आहे. पाणी घालून मिक्स करायचं आहे. पाणी घातल्यामुळे हे व्यवस्थित फिशला कोट होतं. नंतर इथे दुसऱ्या प्लेटमध्ये मी 3-4 चमचे रवा घेतला आहे. याच्यात 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर व चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. फिशला रव्याचं कोटिंग मी बनवणार आहे, त्यासाठी हे मिक्स करून घेतलं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर लगेचच हे बनवलेलं फिश फ्राय मसाला व्यवस्थित फिशला लावून घ्यायचं आहे. जास्त लावायचं, जाड ठेवायचं नाही, मेडियम असंच हे लावून नंतर रव्यामध्ये अशा पद्धतीने बुडवून सर्व पीसेस मी एकदाच लावून घेणार आहे. व नंतर सर्व हे फिश मी फ्राय करून घेणार आहे. फिश फ्राय इथे मी सर्व फिशला लावून घेतलं आहे. नंतर तव्यामध्ये तेल घातलं आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की लगेचच याच्यावर फिश ठेवायचे आहेत. तवा जर चांगला गरम नसेल तर हे फिश सुरुवातीला तेलकट होतात किंवा मग तव्याला चिकटले जातात. त्यामुळे व्यवस्थित तवा गरम झाल्यावर फिश तव्यामध्ये घालायचे आहेत. व एक बाजू पूर्णपणे छान फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या साईडने फिश पलटी करायचे आहेत. सतत हलवत राहायचं नाही, त्यानेसुद्धा फिश हे तुटला जातो. तर एका साईडने हे व्यवस्थित फ्राय झालं आहे. नंतर मी दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व फिश फ्राय करून घेणार आहे. एक बॅच झाल्यानंतर मी ताटामध्ये काढून घेतलं आहे. व अशाच पद्धतीने सर्व फिश मी इथे फ्राय करून घेणार आहे. पाहू शकता कलर एकदम छान आला आहे. पहिल्यांदा जरी फिश फ्राय बनवत असाल तर नक्कीच परफेक्ट होणार. सांगितलेल्या टिप्सनुसार व्यवस्थित केल्यानंतर छान फिश फ्राय होते. तर फिश फ्राय बनवून झाले आहे. इथे वरून मी कोथिंबीर टाकत आहे. तर फिश करी बनवण्यासाठी इथे सुकं खोबरं, उभाकट केलेला कांदा, आले लसूण घेतला आहे, धने तीळ 1-1 चमचा, दालचिनी 2 मिरी व 1/2 चमचा खसखस व 1/2 चमचा शहाजिरे घेतले आहे. सुरुवातीला कोरडे मसाले व्यवस्थित भाजून घेतले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढले आहेत. सर्व इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे नक्की जाऊन चेक करा. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. याच्यात सुरुवातीला खोबरं मी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे.
व नंतर ते एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवलं आहे. त्याच्यात कांदा घातला आहे, एक मोठा मेडियम साईजचा कांदा घातला आहे व आले लसूण देखील थोडंसं फ्राय करून घेतला आहे. सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आहे. तर पेस्ट बनवून घेतली आहे. नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे, एक तमालपत्र घातलं आहे. बनवलेली पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना फिश करीसुद्धा जमत नाही, पण या पद्धतीने नक्की बनवून पहा. चवीला एकदम भन्नाट अशी ही फिश करी लागते. इथे मी घरगुती काळा मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, धने पावडर व एक चमचा फिश करी मसाला घातला आहे. छान मिक्स करून घेतला आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. ही मसाला एकदम छान असा भाजून झाल्यानंतर पाहू शकता तेल सुटलं आहे. नंतर याच्यात गरम पाणी घातलं आहे, छान मिक्स करून घेतलं आहे. तुम्हाला जेवढी भाजी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. एकदा सर्व मी मिक्स करून घेत आहे व याच्यात गरम पाणी घालून हे 5 मिनिट उकळून घ्यायचं आहे. एकदा छान व्यवस्थित हलवून घेत आहे व उकळी आल्यानंतर याच्यात आपल्याला फिश टाकायचे आहेत. करी थोडीशी उकळायला लागली की याच्यात मी फिश टाकत आहे. फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटात ते शिजतात. त्यामुळे फिश घातल्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर भाजी व्यवस्थित शिजली आहे. तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. झणझणीत अशी ही फिश करी बनवून तयार आहे. पाहू शकता एकदम छान असा भाजीला कलर आला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.